नमस्कार, मी सचिन, ठाणेकर ठाणेमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेक विद्यार्थ्यांना, उद्योजक नोकरी करणाऱ्यांना त्रास होत आहे. तर आपण ठाण्यात राहणाऱ्या जनतेला काही प्रश्न विचारणार आहे. तर आपण थेट जाऊया ठाणेकरांकडे. कोरोनाचे कोणकोणते दुष्परिणाम ठाणेकरांना झेलावे लागले? कोरोनाचे तसे भरपूर परिणाम झाले आहेत, बघितले तर वाईटच परिणाम भरपूर झाले. माझी नोकरी पण बंद होती 3 महिन्यापासून, आणि नोकरी नसल्यामुळे पैशाची पण कमतरता होती. त्यात खूपच कठीण परिस्थिती आलेली आहे माझ्यावर कोरोनामुळे. अशी परिस्थिती कधी आजपर्यंत बघितलीच नाही. सगळं बंद होतं, दुकानं, जॉब्स वगैरे बंद होते. सगळी वर्क फ्रॉम, काही लोक वर्क फ्रॉम करत होते किंवा काही जॉबला जात होते, त्यांना इश्यूमध्ये ते कमवत होते. तर सगळं ठप्प झालेलं, सगळे घरीच बसले. काही लोकांनी त्यांचे बिझनेस वाढवले, त्यांना शक्य होतं तिथे इश्यू होत होते. खूप परिणाम झाले. म्हणजे बघायला गेलं तर एकतर भाडं भेटत नव्हतं, बाहेर कोण पडत नव्हतं, आणि भाडं नसल्यामुळे मग इन्कम नव्हती, पैसे नव्हते, सोर्स नव्हता. घरात खाण्याचे वांदे झाले, आपल्याला कुठेच जाता येत नव्हतं. आपण एका म्हणजे असं बघायला गेलं तर एका चौकोनात आपण बंद होतो. काफी मतलब तकलीफे हुई है जॉब को लेके, और जैसे कि फैमिली बैकग्राउंड जिससे खराब थे तो उनको तो काफी दिक्कतें हुई है. अपना जो जो अच्छे खासे जो मतलब ग्रेजुएशन है उन लोग को भी काफी तकलीफ हुई है कोरोना के कारण. कोरोनामुळे ठाणेकर जनतेला नोकरी धंद्याच्या दृष्टिकोनातून कोणते नुकसान व फायदे झाले? ऍक्च्युली म्हणायला गेलं तर माझं दुकान हे आहे 10 महिन्यापूर्वी मी टाकतोय, नवीन स्टार्टअप हे आला होता, आणि आता तेवढ्याच मध्ये कोरोना आला. त्यात माझा इसेन्शियल मध्ये कमी झाला. ठीक आहे, मला नुकसान तर असं काही नाही झालं, माझा प्रॉफिट चांगला. म्हणजे माझा धंदा ग्रुप बिझनेस ग्रुपसाठी खूप स्कोप होता या पिरियडमध्ये. त्यानंतर मार्केटिंग माझी चांगली झाली, रिक्षावाल्यांचं बघायला गेलं तर आता अजूनही पूर्णपणे लॉकडाऊन खोललं नाही. कामाला जाणारे पण माणसं अजून सर्व बाहेर निघाले नाही आहेत. सर्वांचे जॉब अजून खोलले नाही आहेत. मॉल खोलले नाही आहेत. पहिल्यासारखं अजून ट्रेन चालू झालं नाही आहे. सो मग तिकडनं जे येणारे कस्टमर भेटायचे ते आता कमी झाले आहेत, आणि इन्कम येतं पण ते पूर्ण येत नाही आहे पहिल्यासारखं जे आधी आहे. अभी कोरोना तो इतना जल्दी जाएगा नहीं, ऑलमोस्ट जाएगा ही नहीं ऐसा लगता है मेरे को, क्योंकि केसेस बढ़ते ही आ रहे, कम नहीं हो रहे. मला तर वाटतं हे नोव्हेंबर डिसेंबरच्या पुढेच जाईल, आणि त्याच्या पण नंतर मग पूर्णपणे बंद नाही बोलू शकत मी, पण लागेल थोडा टाइम, अजून 6-1 महिने पकडा. कोरोना किती वेळ राहील ते मी नाही सांगतो. कोरोनाच्या या महामारीत तुम्ही ठाणेकरांना काय आव्हान कराल? पण ठाणेकरांना एवढं आव्हान देऊ शकतो की आपण मराठी माणूस आहे, मराठी माणसाने आता जॉब वगैरे सोडून धंदा करावा, बिझनेस करावा. सध्या खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्यासमोर, कुठलंही करू शकता. असं नाही की तुम्ही भाजी विका, तुम्ही वेगळे खूप सारे ऑप्शन्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. तुम्ही सर्च करा, तुम्ही त्यात काहीतरी स्टडी करा लागतो, आणि तुम्ही त्यात प्रिपेअर व्हा आणि चालू करा. मी ऑल ओव्हर ठाणेमध्ये सगळीकडे होम डिलिव्हरी करतो आहे व्हेजिटेबल आणि फ्रुट्सचं. खूप चांगली क्वालिटी मी प्रोव्हाइड करतो आहे. तर तुम्हाला जर होम डिलिव्हरी हवी असेल या लॉकडाऊनपर्यंत, सोशल डिस्टन्सिंग तर पाळायलाच पाहिजे, मास्क लावायला पाहिजे, सॅनिटायझरचा वापर झाला पाहिजे. कारण अजून औषध निघालं नाही, भारत बायोटेक म्हणून कंपनी वॅक्सिन काढणार होती, पण अजूनपर्यंत तिचं काही अपडेट आलेलं नाही. जरी औषध आलं तरी पण मुंबईची जनसंख्या 1 करोडच्या वरती आहे, टाइम तोच लागेलच त्याला. थोडा बाहेर फिरायचं म्हटलंच तर मग मास्क पाहिजे, सॅनिटायझर पाहिजे, स्वतःची सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. घरच्यांची काळजी घ्यायची, घरी गेलं असतं तुला पहिला आंघोळ करायची. आणि मेन म्हणजे मला हे सांगायचं आहे, बाहेर निघता तुम्ही ते तुमच्या फक्त कामापुरतं निघा, असं बाहेर निघू नका, कारण की अजूनही पूर्ण कोरोना गेलं नाही. तो हमको इतना कोशिश करना चाहिए की लोगों के मन में जो डर है ना वो खत्म होगा लोगों को एक दूसरे को देख के. तो इस हिसाब से लोग का बोलना है कि मतलब हम करेंगे, खाएंगे और कोरोना से लड़ेंगे भी. तो विश्वजीत ने बताया कि कोरोना से लड़ना है, आत्मनिर्भर बनना है. तर ठाणेकर, आपण पाहिलं ठाणेकरांचे कोरोना बद्दल काय मत आहे, आणि कोरोनाचे ठाणेकरांवर कोणकोणते परिणाम झाले आहेत. तर तोपर्यंत थांबतो आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.